वी आर होम, तुम्हाला समजलंच असेल. सो वन लास्ट सरप्राईज इज रिमेनिंग अँड आय नो की त्याला ते नक्की आवडेल. सो जसं तुम्हाला माहिती आहे माझ्याबरोबर नायसाबरोबर टाइम स्पेंड करून झालाय, फ्रेंड्स बरोबर टाइम स्पेंड करून झालाय. सो नाव इट्स टाइम टू स्पेंड टाइम विथ अवर फॅमिली. कारण सनीचा असं एक पण बर्थडे केलेला नाही आहे की त्यांनी पूर्ण फॅमिली बरोबर स्पेंड नाही केले, रदर सेलिब्रेट नाही केले. सो पहिले त्याचं असं म्हणणं होतं की तो क्लिनिकला जाईल. येस, तो आता क्लिनिकला गेला आहे, त्याने मला खाली ड्रॉप केलं अँड ही लेफ्ट फॉर क्लिनिक. कारण त्याचं असं म्हणणं आहे की बर्थडे असो काही असो आपण आपलं काम नाही सोडायला पाहिजे, कारण त्या कामामुळे आज आपण एवढं फिरतो, एवढं मजा करतो. अँड आय ॲम सो प्राऊड ऑफ हिम की तो असं विचार करतो. एनिवेज, तो आता गेला आहे तिथे आणि त्यात मीन टाईममध्ये सगळे फॅमिली मेंबर्स येणार आहेत. वहिनी, दादा, अन्वेषा, स्वीटीताई, आई, वंश, फाल्गुनी, अभी, सो मी सगळ्यांना बोलवलं आहे. त्याचं असं म्हणणं होतं की नको, कारण तो लेट येतो 10 o'clock वगैरे, मग त्याच्यानंतर कुठे सेलिब्रेट करणार. पण मग आय थॉट ऑफ कॉलिंग देम, आणि कारण मला माहिती आहे त्याला फॅमिली किती मॅटर करते, त्याला दरवेळेस तो सेलिब्रेट करतो त्याचा बर्थडे. अँड हॅपी धनतेरस टू यू ऑल. सो त्याच्या आधी मी पहिले पूजा करणार आहे, जसं आईनी ते ऑलरेडी केली आहे. अँड आय नो मी लेट आहे, सो येस, रिच्युअल्स शूड बी फॉलोड. कितीही फिरा तुम्ही बाहेर, बस ट्रेडिशन्स अँड रिच्युअल्स शूड बी फॉलोड. नायसा अन्वेषा, तुझं किती लोकांनी मिस केलंय. अन्वेषा का नाही दिसत व्लॉग्स मध्ये? से हाय टू एव्हरी वन, ऑलवेज मिसिंग यू. नायसा कोण आलं? नायसा कोण आलंय? नायसा दीदी कुठे? येस, हॅपी दिवाळी टू ऑल. हॅपी धनतेरस ऑल्सो. नायसा नमस्कार कर बेबी. नमस्कार. नमस्ते. गुड गर्ल. नायसा वेर आर यू गोइंग? नायसा अरे वा, क्लॅप क्लॅप क्लॅप. नायसा 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 अरे नाही सुद्धा वेगळं नाही सा. सगळे थांबले, सनी कधी येईल आणि ते डेकोरेशन सगळे. हो Thank you.
And here comes the birthday boy. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Sunny. Happy birthday to you. So all are just relaxing. सो हे आम्हाला दिले अभि दुर्गे नी दिवाळी भेट आणि हे जे सगळं आहे ते आईनी आणले नायसा साठी दिवाळी भेट. So cute. The cake सनीला ओरिओ फार आवडतो. बेस्ड ऑन दॅट वी गॉट दिस आणि माझी चॉईस आणि यस फाल्गुनीची चॉईस आहे. आई आज ना सगळ्यांनी एक असं कसं आहे जीजू केक फाल्गुनीची आहे. नायसाला झोप आली दादांकडून. गिफ्ट वर गिफ्ट मिळतात सनी दादाला इकडे. तर कसं वाटतं सनी दादा तुला दोन दिवसाचा बर्थडे करून तू थांब दोन दिवसाचा बर्थडे करून इकडे आलास महाबळेश्वरून तिथून पुण्याला पुण्यावरून इकडे. बर्थडे ऑलवेज स्पेशल असतो. सगळ्यांनी छान सरप्राईज फुल ऑफ सरप्राईजेस आहे. थँक्यू सो मच. अभिनय अजून चार छान लावले काही आहे. मी कधी बस नाही आपण दोघी करू आता लग्नाच्या फक्त शॉपिंगच्याच गोष्टी फक्त चालू आहेत. रत्ना सगळ्यांना सांगितलं. मला पण बोललाय सुपर एक्साइटेड आणि बोलले की लवकरच लवकर गिफ्ट कोण लास्ट गिफ्ट. संजयने बोलव ना असं काय एकटा करतोस तू. जिने दिलं तिला जवळ बोलवायला लागेल तिला. हे बघा रचनाची आज जागा चालवायला घेतलेली आहे. मस्त आहे. मला एक क्रीम नाही माहिती बोललेली. ती म्हणते चार्जिंगसाठी आहे खरं ते. हो त्याच्यातून पॉवर बँक टाकायला लागते आतमध्ये आणि त्याच्यात केबल टाकावी लागते. त्याने त्याला गिफ्ट दिली आहे एवढी बॅग. बघा ट्विन वाटतात ना दोघे पण. फायनली स्वीटीताईचं गिफ्ट ओपन केलंय तर रॉयल केक. ही बघ ना पळते नुसती खायला. हॅपी बर्थडे. कांदो
ज्या माणसाचा जन्म व्हायला म्हणजे देव माणूस आलाय या ह्याच्यामध्ये, एवढा साधा मुलगा आहे ना माझ्या लाईफमध्ये. मी म्हणजे कधी मी तर कधीच होऊ शकत नाही आणि पण दुसरा पण नाही होऊ शकत. खूप जास्तच साधा म्हणजे काय बोलणार नाही. ओरडताना तर मी अजून बघितलं नाही, रागवताना पण अजून नाही कधी ऍटसेप्ट जास्त ऐकत नाही. नाही खरं जे आहे ते खरं आहे, सगळ्यांना माहिती आहे. इकडे फुल बिझी आहेत, बर्थडे बॉय ब्लॉक म्हणते. सगळ्या सुंदर सुंदर मुली आहेत, एक दोन तीन चार. स्वेडिताईचा एक्सपिरियन्स सांगते लग्नाचं कसं काय होतं आणि तिला फाल्गुनीला टिप्स देते. हा बोला. हो आधी जेवलो ना, जस्ट उघडलं तर मग मी आता परमनंट लावून टाकेल डायरेक्ट.